आपल्या भागामध्ये पाऊस सुरू आहे की नाही कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कोणत्या धरणाचा पाणीसाठा पाहायचा ते देखील कमेंट करा. आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. गत आठवडाभरापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात तसेच कोयना धरण क्षेत्रामध्ये पावसानं चांगली हजेरी लावली, त्यामुळं कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचा पाणीसाठा 54.29 TMC वर पोहोचला, तर धरण भरण्यासाठी आता 8 TMC पाण्याची गरज आहे. सातारा जिल्ह्याच्या पूर्व तसेच पश्चिम भागामध्ये पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी पश्चिम भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. 2 दिवसापासून पावसानं उघडीप दिली आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, तापोळा, बामणोळी भागात पावसानं हजेरी लावल्यानं कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. पावसामुळं कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून शुक्रवार सकाळपर्यंत 2154.11 इतकी धरणातील पाणी पातळी झाली आहे.